तसेच महाराष्ट्रासह 3 राज्यांमध्ये कोरोना जो आहे तो लाट ठोकवण्यासाठी ही सक्षम अपयशी ठरलेली आहेत. 50 जिल्हे जे आहेत ते अतिशय सेन्सिटिव्ह आहेत असं देखील विधान केलं. महाराष्ट्रामध्ये 50 जिल्हे नाही आहेत, 3 राज्यांमध्ये. एक महाराष्ट्राला बदनाम करण्याचं मोठं कारस्थान मला दिसतं. जर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाब ही 3 राज्य कोरोनाशी लढण्यात व नियंत्रण करण्यामध्ये अपयशी ठरले असं केंद्रीय सचिवांचं म्हणणं असेल, तर हे सगळ्यात पहिलं फेल्युअर केंद्र सरकारचं. कारण ही संपूर्ण लढाई कोरोनाविरुद्धची प्रधानमंत्री मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली लढली जाते. कोरोना संदर्भातल्या प्रत्येक सूचनेचं पालन राज्य सरकार करत आहे आणि मला असं आश्चर्य वाटतंय की जी 3 राज्य अपयशी ठरली असं केंद्र सचिव म्हणत आहेत, त्या तिन्ही ठिकाणी बिगर भाजपा सरकार आहे. म्हणजे जिथे भाजपची सरकारं नाही आहे तीच राज्य फक्त अपयशी ठरली, आणि जिथे भाजपची सरकारं आहेत तिथे करोना हा पळून गेला, कारण तिथे भाजपचे मुख्यमंत्री आहेत. असं काही नवीन तंत्र या लोकांनी निर्माण केलं आहे का? केंद्र सरकारने अशा प्रसंगी अत्यंत सावध आणि संवेदनशील पद्धतीनं वागायला पाहिजे असे आरोप प्रत्यारोप करू नयेत. महाराष्ट्र सरकारनं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं अक्षरशः प्राण जाय पर वचन न जाय या पद्धतीनं करोना संदर्भातली लढाई सुरू ठेवली. राज्य मोठं आहे, मुंबई, पुणे, नागपूर ही मोठी शहर आहे आणि त्या शहरावर संपूर्ण देशाचा भार आहे. संपूर्ण देशातले स्थलांतरित मजूर वर्ग या आमच्या शहरामध्ये तो जातेत असतो, याचंसुद्धा भार केंद्रानं ठरवलं पाहिजे. आज जी औषधं आम्हाला हवी आहेत, मग लस असेल किंवा रेमडेसिवीरसारख्या ज्या इंजेक्शन्स आहेत, ते गुजरातमधल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये हवी तेवढे मिळत आहेत. हां, आपण पाहिलं असेल सुरतला, अहमदाबादला, म्हणजे एका राजकीय पक्षाच्या मुख्यालयातून तुम्ही ती औषधं घेऊ शकता, पण महाराष्ट्र सरकारला जी उपलब्ध करून दिली जात नाही, ती छत्तीसगडच्या सरकारला उपलब्ध करून दिली जात नाही, ती पंजाब सरकारला उपलब्ध करून जात नाही, हा अमानुषपण आहे. हे राष्ट्र एक आहे आणि राष्ट्र एक ठेवण्याचा आम्हाला प्रयत्न दिसत नाही. या संकटातसुद्धा जे राजकारण केलं जात आहे आणि ते सुद्धा प्रशासनाला हाताशी धरून, हे निषेध करावा असा आहे. खरं म्हणजे यातला सगळ्यात पहिला निषेध महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाने केला पाहिजे, त्यांनी केला पाहिजे, कारण हा महाराष्ट्राचा सुद्धा अपमान आहे. आणि जर त्यांना महाराष्ट्राचा अपमान वाटत नसेल कोणाला अशा प्रकारे बदनाम करण्यासंदर्भात, तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला राजकारण करण्याचा अधिकार नाही. फडणवीसांनी पंढरपुरात सभा घेतलेली आहे, ते म्हणाले की 3 पक्षाचं सरकार आहे आणि फावड्याला मास्क लावून खा अशा प्रकारची नीती अवलंबली जाते. या सभांमध्ये देवेंद्रजी काय म्हणतात त्याच्याविषयी मला काय म्हणायचं नाही. पंढरपूरचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. केंद्र के स्वास्थ्य सचिव करते हैं कि हाँ 3 राज्यों में कोरोना की लड़ाई फेल्योर हुई, कोरोना नियंत्रण रखने में ये 3 राज्य फेल्योर हुए हैं, तो ये सबसे बड़ा फेल्योर केंद्र सरकार का, क्योंकि ये 3 राज्य केंद्र सरकार के मार्गदर्शक तत्वों से चल रहे. कोरोना की लड़ाई में हमारे नेता प्रधानमंत्री मोदी जी, जो प्रधानमंत्री कहेंगे वही राज्य में अमल होता है. दूसरी बात यह है पूरे देश में ये 3 राज्य मिले, पंजाब, महाराष्ट्र और छत्तीसगढ़, जहाँ बीजेपी की सरकारें नहीं है, तो जहाँ बीजेपी की सरकारें नहीं है वहाँ ये सब फेल्योर है, और बाकी सब देश में आबादी आबाद है, और जहाँ बीजेपी के मुख्यमंत्री है वहाँ से सिर्फ वहाँ बीजेपी के मुख्यमंत्री है या सरकार है, इसलिए कोरोना भाग गया. राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठे कडक लॉकडाऊन लावणे संदर्भात प्रयत्न करत आहेत, पण भाजपचे काही मंत्री आहेत ते रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीने नाही, त्यांनी करू द्या. असं आहे की त्यांचा जर तो राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर तो त्यांनी जरूर करू,
पण इथे आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेची जीवाची काळजी आहे. एका बाजूला तुम्ही म्हणता महाराष्ट्र फेल्युअर झाला आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भातले निर्णय घेऊ देत नाही, हे काय चाललं. हे रेमडेसिवीर महाराष्ट्रामध्ये उनकी शॉर्टेज आहे, सबको मालूम आहे. लोक एक एक दिन मेडिकल स्टोर के बाहर, सरकार के अस्पताल के बाहर क्यू में खड़े हैं. आपने देखा होगा, बहुत वीडियो आते हैं. लेकिन बाजू पे गुजरात राज्य में बीजेपी के मुख्यालय में, सूरत हो, अहमदाबाद हो, भरूच हो, वहाँ तो बीजेपी के ऑफिसेस में आपको जितने चाहिए आप ये रेमडेसिविर लेके जा सकते हो. इस प्रकार के एडवर्टाइजमेंट अगर होते हैं तो ये जो चल रहा है, ये राजनीति जो चल रही है, ये जनता के जान के साथ खेलने की जोखिम आप कर रहे हो.